देश वाचवा, समृद्ध आणि आरोग्यदायी देशासाठी घरी राहा आणि सुखी राहा. कोरोना विषाणू पासून स्वतःच संरक्षण करा. माई हुंडाई तुमच्या सोबत नेहमी आहे. हेही दिवस जातील आणि सुखाचे दिवस येतील. माई हुंडाई कुडाळ. संपर्क 744-744-2921 अथवा 88-85-41-68. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेसाठी मोफत मास्क वाटप करण्याचे काम वेताळ बांबर्डे वाघ भाटलेवाडी येथील ग्रामस्थांनी केलं आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चिन्मय घोगळे यांनी. नमस्कार, आपण आता आहोत श्रीदेव वाघोबा मंदिर वेताळ बांबर्डे येथे. वाडीतील ग्रामस्थांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एक आगळा वेगळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम येथे राबवला जातोय. आपण येथे पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे येथे मास्क आहेत ते मोफत ग्रामस्थांना वाटण्यात येणार आहेत. आपल्यासोबत आहेत गावातीलच काही सामाजिक कार्यकर्ते भाई इंसुलकर, त्यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. साहेब, काय सांगाल, हा उपक्रम तुम्हाला कुठून सुचला? हा उपक्रम आम्ही राबवण्याचा ठरवलं याचं कारण एक आहे की या वाडीमध्ये आतापर्यंत कोणीही मास्क वापरत नव्हतं, अजूनपर्यंत असं दिसून आलं होतं मला. त्यामुळे आम्ही असे 5-6 जण एकत्र आलो आणि हा कार्यक्रम म्हणजे मास्क देऊन प्रत्येकाला आपण मास्क मोफत द्यायचं असं आम्ही 5-6 जणांनी ठरवलं आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढून हा मास्क आम्ही मास्क देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. हे मास्क तुम्ही म्हणजे कसं बनवलं, डायरेक्ट रेडीमेड विकत आणले की कापड आणून कुठे? हे मास्क आम्ही कपडा विकत आणला आणि तो कपडा विकत आणून आमच्या वाडीतीलच एक संतोष गावडे आणि दुसरे सावन म्हणून आहेत, त्यांना आम्ही सूचना दिली की आम्हाला हे मास्क तुम्ही शिवून द्याल का वगैरे. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही हे मास्क तुम्हाला मोफत शिवून देऊ आणि त्यांनी हे खरोखरच आम्हाला हे मोफत मास्क त्यांनी शिवून दिलेले आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. नक्कीच. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सामंत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेफ्टीसाठी आणि सुरक्षिततेसाठी तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? खरं तर चीनच्या वुहान प्रांतामधून कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगभरामध्ये प्रसार झालेला आहे आणि ज्या विषाणूनं माझ्या सिंधुदुर्गातही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. खरं तर सरकारचं सातत्यानं सांगणं आहे, देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब लोकांना वारंवार त्या ठिकाणी सांगत आहेत की सोशल डिस्टन्सिंग तुम्ही ठेवा, कारण याच्यावर एकमेव उपचार असा आहे की सोशल डिस्टन्सिंग. आणि त्यानिमित्तानं मी माझ्या गावातील तसेच संपूर्ण जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा जो काही साहेब मोदी साहेबांनी संदेश दिलेला आहे तो लोकांनी पाळावास आणि महाराष्ट्र शासनाने किंवा मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा त्या ठिकाणी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचंसुद्धा पालन करावं, प्रशासनाला सहकार्य करावं. या उपक्रमामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका किंवा योगदान जे राहिलेलं आहे ते सन्माननीय आमचे दोन मित्र, टेलरिंग त्यांचा व्यवसाय आहे, असे दोन मित्र सन्माननीय संतोषजी गावडेसाहेब आणि संदीप सावंत, या दोन आमच्या मित्रांची त्या ठिकाणी चांगली भूमिका राहिलेली आहे. त्याच्यानंतर सन्माननीय चंद्रकांत पाताडे, सन्माननीय सचिन गावडे, सन्माननीय सुभाष डांगे याही मित्रपरिवाराने आम्हाला या सगळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी या सर्व मित्रपरिवाराचे आभार व्यक्त करतो. जसं की देवेंद्र सामंत यांनी सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पासून लांब राहावं, कोणीही घराच्या बाहेर पडू नये, 21 दिवस हा कर्फ्यू आणि संचारबंदी पाळावी. असं जर आपण केलं तर 21 दिवसात नक्कीच प्रभाव पडेल आणि कोरोनाचा प्रभाव नक्कीच कमी होईल. कॅमेरामॅन योगेश खाडेसह चिन्मय घोगळे, कोकण नाव, वेताळ बांबर्डे.